राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं वादग्रस्त वक्तव्य चांगलंच व्हायरल झालंय. अहिल्यादेवी होळकर यांना राजमाता म्हणू नका, त्या फुटाफुटावर पडल्या आहेत असं राष्ट्रवादीच्या जाहीर कार्यक्रमात गोटे म्हणाले होते. मंचावर तेव्हा शरद पवारही उपस्थित होते. या वक्तव्यामुळे गोटेंवर चांगलीच टीका होती आहे. अनिल गोटे नेमकं काय म्हणाले होते बघूया. तिला राजमाता म्हणू नका, महाराणी महाराणी म्हणू नका असं म्हणून तुम्ही तिचा अपमान करता. राजमाता या पायलीच्या पलदास पडलेल्या आहेत आणि महाराणी महाराण्या ह्या उसाच्या खुटा खुटावर उभ्या आहेत. पण जगामध्ये पुण्यश्लोक एकच आहे, अहिल्या देवी होळकर. सोलापूर जिल्ह्यामध्ये काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय. सोलापूर जिल्ह्यातल्या पोफळज शेटफळ केळगाव परिसरात शेतकऱ्यांच्या केळी बागा भुईसपाट झाल्या, त्यामुळे लाखोंचं उत्पादन देणारे केळी पीक मातीमोल झालं. त्यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय. प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे. आपण बघतोय मान्सूनपूर्व पावसाचा केळी बागायतदारांना मोठा फटका बसलेला आहे. या दृश्यांमध्ये आपण बघितलं तर आपल्याला अंदाज देऊ शकेल केळी उत्पादक शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शासनानं पंचनामा करून तत्काळ मदत द्यावी अशा प्रकारची मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे. हातातोंडाशी आलेल्या केळीचं पीक आता जमीनदोस्त झालं आहे.